सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर कल्याण डोंबिवली महापालिकेने BOT तत्वावर एक भूखंड विकसित करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले आहे। या कंत्राटदाराकडून वालधुनी नदी पात्रात मातीचा भराव टाकला जात आहे। या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे। दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो आणि पुरामुळे आजूबाजूंच्या हजारो लोकांच्या घरात पाणी शिरते। या नदीचे पात्र अरुंद झाल्याने पावसाळ्यात नदी पात्रालगत असलेल्या जवळपास 3,000 घरांना जलमय परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण असून हे काम थांबवण्याची मागणी केली जात असून या परिसरातील 3,000 रहिवाशांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकत पुढील आठवड्यात याच नदीपात्रात अमर उपोषण सुरू करत निवडणुकांवर बहिष्कार टाकून आणि मतदान करणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे। आता याबाबत महापालिका काय निर्णय घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हा विठ्ठलवाडी परिसर जो आहे इकडे आम्ही राहतो। 3,000 कुटुंब इकडे नदीलगत या वालधुनी नदीच्या बाजूला 3,000 कुटुंब राहतात आणि आता हे KDMC ने इथे माधव मॅट्रिक्स म्हणून एक ठेकेदार आहे त्याला BOT तत्वावर भूखंड दिलेला आहे, पण तो भूखंडाचा तो गैरवापर करत आहे आणि नदी पात्रामध्येच त्याने डायरेक्टली काम चालू केलेलं आहे। तर ते ऑलरेडी तिकडे आधी पाणी भरायचं आणि ते पाणी सगळे इकडे आमच्या घरांमध्ये शिरायचं। आता हे जे त्याने अर्धी नदी बुजवलेलीच आहे, तर त्या अर्धी नदी बुजवल्यामुळे आमच्या इकडे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भयंकर पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। धाराशिव जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला, त्यामध्ये फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यावेळी पावसासह वाऱ्याचे वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर शेत शिवारात पाणीच पाणी पाहायला मिळालं आहे। पॉली हाऊसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सरकारने आम्हाला ठोस मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। भाजपा आमदार रणजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली असून त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या, तर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असल्याचे आमदार रणजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत, वातावरणही चांगले आहे असे असताना मतदान कमी का झाले, मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर का पडले नाही असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी भेटीसाठी असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। नागपूर मतदारसंघात 22,23,281 मतदारांपैकी 54.11% म्हणजेच 12,02,962 मतदारांनी मतदान केले। यात पोस्टल मतदानाची आकडेवारी समाविष्ट नाही। उत्तर नागपूर आणि पूर्व नागपूर या दोन विधानसभा मतदारसंघात 2,00,000 मतदान झाले आहे। उत्तर नागपुरात काँग्रेसने हात मारल्याची तर पूर्व नागपुरात भाजपाचे कमळ फुल असल्याची चर्चा आहे। या दोन्ही मतदारसंघात असलेल्या बंपर होल्डिंग काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची धाकधूक वाढलेली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली। एक्सप्रेस वेवरील खोपोलीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली एक बस आगीच्या भक्षस्थानी पडली। ही दुर्घटना रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली। या बसमधून सुमारे 42 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। इंडिया आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीच्या अगोदर आपला पराभव मान्य केला आहे, त्यामुळे काही जणांनी लोकसभेच्या रिंगणातून पळ काढत राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश केला आहे। देशातील जवळपास 25% जागांवर इंडिया आघाडी एकमेकांच्या विरोधात उभी आहे। तेच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करीत आहे। 4 जून नंतर ते एकमेकांचे कपडे फाडतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध भागात सुरू असलेल्या वादळी पाऊस आणि गारपीट पिच्छा सोडत नाहीये।
शनिवारी ही मराठवाड्यासह कोकणातील अनेक भागात वादळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. काही भागात गाराही पडल्या, त्यामुळे आंबा द्राक्षांच्या बागांसह भाजीपाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव सेन्हा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना महाराष्ट्र कृषी क्षेत्रात 10व्या क्रमांकावर गेला होता. शरद पवार यांचा इतिहास पाहिला तर सर्वात जास्त शेतकऱ्यांवर त्यांनीच अन्याय केला. त्यांनी शेतकऱ्यांचा पुळका दाखवू नये या शब्दात त्यांनी टीका केली. रविवारी ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. अंबेजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडीत रात्री चोरट्यांनी लग्नघरात कुणी नसल्याची संधी साधून रोख रक्कम आणि सोने असा 50 लाखापेक्षा अधिक किमतीचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने पोहोचून पंचनामा केला आणि श्वान पथकाला पाचारण केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.